नाशिकच्या साईखेडा परिसरात किरकोळ कारणामुळे दोन महिलांच्या बाचाबाचीत एका इसमाने एकाच्या डोक्यात हातोडी टाकण्यात आली व याच्यात महिला देखील गंभीर झाली. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. नाशिकच्या साईखेडा परिसरातील दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास मार्केटच्या भिंतीवर आजही ग्रामीण भागात महिला गरम पाणी करण्यासाठी गौऱ्या बनवत असतात. या गौऱ्या थापून भिंतीवर टाकण्याच्या किरकोळ विषयावरून दोन महिलांमध्ये बाचाबाची होत असताना ज्ञानेश्वर जाधव हा तिथे वाद मिटवण्यासाठी गेला असता योगेश देवकर यांनी ज्ञानेश्वर जाधव यांच्या डोक्यात हातोडीने मारहाण करण्यात आली. यात ज्ञानेश्वर जाधवसह महिलेला देखील मारहाण करण्यात आली असून नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून एवढी गंभीर मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल आला आहे. सांगतो आमच्या 4-3 बाया आणि त्यांचा एक मुलगा, त्यांच्या आजोबा थोडी बाचाबाच झाली होती. त्याच्यावरती योगेश दौलत देवकर यांनी हातामध्ये ते घन घुंसणी हातोडी आणि त्यांनी डायरेक्ट मारायला सुरुवात केलेली. कोणी कुला मारलं? तर तिच्या मुलाला आणि त्या मुलाच्या आईला ह्याला हातून खूप मारलेले. काय पुढे रक्तप्रण झालेले, त्यांचे कपडेसुद्धा वले चिम झालेले आणि तिथे सुद्धा झाले होते. काय पण तिथं पोलीस स्टेशनला नेले आणि पोलीस स्टेशनने तिथे काही लोकांनी काही त्यांच्या काही कारवाई केली नाही, त्या मुलाला काही तरी अटक केली नाही. काय तर आमच्या विनंती करून तरी सांगणं आहे का ह्यांना पोलिसांनी पोलीस कारवाई करून तरी ह्यांना जर तिथे लोक तरी अटक करावी. यांच्या न्यूजसाठी प्रतिनिधी देविदास मोरे, निफाड.